जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आमच्या चॅनलवर येणाऱ्या अद्ययावत माहितीकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। तर ही जी बहुभुज आकृती आहे ही कशाने बनलेली आहे? रेषाखंडाने। पाच रेषाखंड आपण एकत्र जोडले आणि त्या पाच रेषाखंडांनी एकत्र समाविष्ट केलेले आहे। दोन रेषाखंडांनी समाविष्ट केलेले जे कोण आहेत हे कोण, ते किती कोण आहेत? पाच कोण आहेत। आता आपण इथे कसला अभ्यास करायचे, याचे जे गुणधर्म आहेत बहुभुज आकृतीचे, त्याच्यामध्ये प्रथम पाहायचे शिरोबिंदू। शिरोबिंदू म्हणजे काय? तर आपण शिरोबिंदू याचा आपण अभ्यास मागील व्हिडिओमध्ये सुद्धा केलेला आहे की संलग्न कोणामध्ये आपण केलेले की संलग्न कोण म्हणतात तर एकच सामायिक शिरोबिंदू असेल। आता सामायिक शिरोबिंदू म्हणजे काय? तर ज्या बिंदू मधून दोन भुजा बाहेर पडतात। आता हा जो बिंदू आहे या बिंदूला आपण काय म्हणणार? शिरोबिंदू। तर शिरोबिंदू आपण कुठे वापरतो? कोणासाठी? हा जो कोण आहे बरोबर, आता हे दोन काय आहेत? कर्ण आहेत, किरण आहेत। जर दोन किरणांचा आरंभ बिंदू जर एकच असेल तर त्याला काय म्हणतात? दोन किरणांचा आरंभ बिंदू एकच असेल तर त्याला काय म्हणतात? शिरोबिंदू। सॉरी, दोन किरणांचा आरंभ बिंदू जर एकच असेल तर त्याला काय म्हणतात? कोण म्हणतात। आणि जो कोण आहे, जो बिंदू आहे, त्या बिंदूला काय म्हणतात? शिरोबिंदू। तर अशा प्रकारे हा जो पेंटागॉन पंचभुज जो आहे याच्यामध्ये इथे एक बिंदू आहे आणि ह्या बिंदूपासून एक रेषाखंड इकडे गेलेला आहे, दुसरा रेषाखंड इकडे आलेला आहे, म्हणजे या दोन्ही रेषाखंडांचा एक सामायिक शिरोबिंदू आहे। तर याला काय म्हणतात? शिरोबिंदू, जो इथे दिलेला आहे। इथे शिरोबिंदू किती आहेत? ए बी सी डी ई, म्हणजे एका बिंदूपासून दोन रेषाखंड बाहेर पडलेले आहेत बरोबर, त्याला काय म्हणतात? शिरोबिंदू। दुसरी गोष्ट काय? भुजा। आता भुजा म्हणजे काय? तर हा ही बहुभुज आकृती बनवण्याकरता आपण ज्या रेषाखंडांचा वापर केलेला आहे, इथे रेषाखंड ए बी ए ई ई डी डी सी आणि सी बी, तर अशा प्रकारे आपण इथे पाच रेषाखंडांचा वापर केलेला आहे। तर त्या रेषाखंडांना त्या बहुभुज आकृतीचे काय म्हणतात? भुजा म्हणतात। काय म्हणतात? भुजा। आता ए बी हा रेषाखंड आहे, ए बी रेषाखंड, इथे डी सी हा रेषाखंड आहे। रेषाखंडाचा भौमितिक आकृती वाचण्याकरता याचे दर्शवण्याकरता आपण याचा वापर करतो। याचा अर्थ काय? डोक्याच्यावर एक रेषा म्हणजे हा रेषाखंड झाला, आणि जर असा असेल बी सी की त्याचे दोन बाण असतील तर हिला म्हणतात रेषा। परंतु बाण नसलेले ज्या डी सी आणि त्याच्यावर जर बाण नसलेली रेषा असेल तर तिला काय म्हणतात? रेषाखंड। तर याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच असे पाच रेषाखंड आहेत, आणि ही बहुभुज आकृती ज्या पाच रेषाखंडाने बनलेली आहे त्या रेषाखंडाला काय म्हणतात? त्या बहुभुज आकृतीची भुजा म्हणतात। म्हणजे काय? दोन क्रमांक भुजा। तिसरी गोष्ट काय आहे? संलग्न कोण। आता संलग्न कोणाची व्याख्या आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली आहे, आणि जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तो मागचा व्हिडिओ संलग्न कोणाचा पाहून घ्या। तर संलग्न कोण म्हणजे काय? तर एकच शिरोबिंदू असलेला, एक शिरोबिंदू असलेला दोन कोणांची जर एक सामायिक भुजा असेल, एक शिरोबिंदू असलेल्या दोन कोणांची एक सामायिक भुजा, आणि त्या दोन कोणांची उरलेल्या ज्या दोन भुजा आहेत त्या सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूस असतील, आणि या दोन कोणांनी अंतर्भूत केलेले जो भाग आहे तो विभिन्न असेल तर त्याला काय म्हणतात? संलग्न कोण। तर आता पहा, इथे हे जे आहे ह्या दोन भुजा जे आहेत हा शिरोबिंदू आहे, तर ह्या दोन भुजांना काय म्हणतात? संलग्न भुजा। ते भुजा म्हणणार देऊ आपण संलग्न कोण आणि संलग्न भुजा। तर हा शिरोबिंदू आहे, आणि या शिरोबिंदूतून एक भुजा इकडे गेलेली आहे आणि दुसरी भुजा इकडे गेलेली आहे। तर हा शिरोबिंदू आहे म्हणून या दोन भुजांना काय म्हणतात? एकमेकीच्या संलग्न भुजा। आणि ज्या वेळेला आपण या संलग्न भुजेतून आपण एक असा एक कर्ण काढला, म्हणजे तिरपा, कर्णासारखा, कर्णरेषेसारखा तिरपा, याला कर्ण तसा म्हणता येणार नाही, कर्णरेषेसारखी तिरपी रेष काढली आपण, जी सी आणि डी या दोन शिरोबिंदूंना जोडते, त्यावेळेला काय झाला? हा सामायिक शिरोबिंदू, या दोन भुजा ही सामायिक भुजा झाली, आणि हे दोन कोण झाले बरोबर। या दोन कोणाने अंतर्भूत केलेले जे क्षेत्र आहे ते काय? विभिन्न आहे, आणि ही सामायिक भुजेच्या विरुद्ध दिशेला दोन बाजू आहेत। याचा अर्थ काय झाला? हे दोन कोण एकमेकाचे
संलग्न कोण झाले, म्हणजे ह्या दोन भुजांना म्हणतात संलग्न भुजा आणि या दोन कोणांना म्हणतात संलग्न कोण, ते आपण क्रमांक 3 मध्ये क्लियर केलं. आता राहिला संलग्न शिरोबिंदू. तर हा जो बिंदू आहे ज्या बिंदूतून दोन भुजा बाहेर पडतात त्या भुजांना काय म्हणतात संलग्न भुजा, त्याचप्रमाणे त्या बिंदूला काय म्हणतात संलग्न शिरोबिंदू. तो आपण इथे पूर्ण केला. तर पाचवी गोष्ट आहे कर्ण रेषेसारखा तिरपा. आता मी बिंदू सी मधून बिंदू डी वर एक रेषा जोडलेली आहे, तर ह्या रेषेला काय म्हणतात कर्ण रेषेसारखी तिरपी रेषा, त्याला म्हणतात डायगोनल इंग्लिश मध्ये. या शिरोबिंदूला म्हणतात व्हर्टेक्स. आणि आता आपले हे सर्व काय आहेत व्हर्टेक्सेस आहेत, आणि या भुजेला काय म्हणतात साईड. अशा प्रकारे आपण ह्या सर्व बहुभुज आकृतीचे जे काही गुणधर्म जे काही तिची रचना आहे ती रचना आपण अशा प्रकारे अभ्यासलेली आहे. तर प्रथम आपण पाहिला शिरोबिंदू, इथेच आपण त्याला संलग्न शिरोबिंदू सुद्धा म्हणू शकतो. नंतर पाहिली भुजा, की बहुभुज आकृती ज्या रेषाखंडाने बनते त्या एका रेषाखंडाला काय म्हणतात त्या बहुभुज आकृतीची भुजा म्हणतात. नंतर संलग्न कोण आणि संलग्न भुजा, या एका शिरोबिंदूतून निघणाऱ्या दोन भुजा त्या दोन भुजांना काय म्हणतात संलग्न भुजा. आणि त्या संलग्न दोन संलग्न भुजांमधून आणि त्या एका शिरोबिंदू मधून संलग्न शिरोबिंदू मधून जर आपण एक कर्णासारखी दिसणारी तिरपी रेषा जर काढली आणि ते वरच्या एका शिरोबिंदूला जोडली तर इथे जे दोन कोण तयार होतात त्या कोणाला काय म्हणतात संलग्न कोण. नंतर आपण संलग्न शिरोबिंदू पाहिला आणि कर्ण रेषेसारख्या तिरपी रेषा म्हणजे ही याला म्हणतात डायगोनल. तर अशा प्रकारे आपण या बहुभुज आकृतीच्या सर्व गुणधर्मांचा अभ्यास केला आहे.